नमस्कार अंजली शिलाई क्लासेसमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपल्या क्लासचा पाचवा दिवस आज मी तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा ते दाखवणार आहे बरं तो ब्लाऊज शिवायचा आता कसा ठेवायचा बरोबर मी स्टेप वाईज तुम्हाला दाखवलेलं आहे बरोबर आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगते आता आपण शिवणार आहे शिवताना तो कसा करायचा पहिले स्टार्टिंगला काय केलं पाहिजे तर ते मी सगळं तुम्हाला सविस्तर शिवताना सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला जरी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात बरोबर आहे पण मध्येच व्हिडिओ सोडू नका लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि अंजलीताई तुम्हाला जे आत्ता शिकवतात तुम्हाला असं वाटेल वेगळं काय आहे पण वेगळं बरंच शिकवणार आहे आत्ता फक्त सुरुवात आहे जर तुम्हाला पहिलेच मी पटापट पटापट जास्त जर सांगत गेले तर तुम्ही कंटाळून आणि लक्षात राहणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सावकाश शिकवत आहे तर त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटाळा न करता शेवटपर्यंत बघा आत्ता फक्त आपले व्हिडिओ फक्त अर्धा तासाचे आहेत पुढे आणखीन खूप मोठे मोठे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये सगळं पाहायला भेटेल म्हणजे स्टेप वाईज असं आत्ता आपण जे भाग करतोय पहिल्या भागात थोडं दुसऱ्या भागात थोडं त्याच्यानंतर असं नाही आपल्याला भरपूर प्रकारचे ब्लाऊज शिवायचेत कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे थ्री बीज प्रिन्सेस कट शिवायचं आहे तुम्हाला सांगते मद्रास कटोरी उलटी कटोरी ब्राकट कटोरी असे मी बरेच तुम्हाला ब्लाऊज शिकवणार आहे त्याच्यामुळे अंजली शिलाई क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका मागचे व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहू बघून घ्या जेणेकरून म्हणजे तुम्हाला पुढे शिकण्यासाठी मागील व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे तर चला आपण आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करू आता आपण हा कटिंग करून ठेवलेला ब्लाऊज सगळं आता आपण हे जसा ठेवला होता तसा उलगडू आता आपण पहिले काय काय ठेवलं होतं हे गळपट्ट्या ह्या गळपट्ट्या तयार करून घ्यायच्या कमरपट्टी ही लुकची पट्टी आधी आपण ह्या तयार करून घेऊया ब्लाऊज शिवायच्या पहिले कधीही गळपट्टी कमरपट्टी लुकची पट्टी तयार करून घ्यायची असते त्यानंतर ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची आता ह्या पट्ट्या कशा जोडायच्या ज्या आपण तिरकस कापल्या होत्या त्या अशा बघा एकमेकांवरती ठेवायच्या जेणेकरून आपला हा वी आकार आला पाहिजे म्हणजे गुणाकार मध्ये परत दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायची अशा सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या जेव्हा आपण असं होते उलगडू तेव्हा ती आपल्याला सरळ दिसते मग परत जोडलेल्या पट्ट्या ठेवताना एक वाट सरळ ठेवायची आणि उलटी ठेवायची त्यानंतर ही जोडून घ्यायची सरळ आणि उलटी ठेवून गळपट्टी बनवतो तेव्हा शिलाई आपली बारीक ठेवायची आता आपण बघा ही सरळ ठेवली आणि त्याच्यावरती ही दुसरी जोडून घेते अशा पद्धतीने आपण आता ह्या पट्ट्या जोडून घेतल्या जोडल्यानंतर जी बंद बाजू येते त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची हे आपण कधी करतो नवीन असेल तेव्हा आपल्याला ही साईडला टीप मारावी लागते बरं टीप का मारतो आपण ज्यावेळेस तुम्ही नवीन असतात ज्यावेळेस आपण ही पट्टी गळ्याला जोडतो त्यावेळेस ती निसटली जाते तर निसटायला नको व्यवस्थित एकसारखी आपल्याला गळ्याला लावता यावी त्यासाठी आपण ही एका साईडला टीप मारून घेतो बरोबर दोन्ही एकमेकांवरती ओपन बाजू आल्या पाहिजेल आणि मधल्या भागावरती कडेनी टीप मारायची आता मी हे सगळं तुम्हाला सावकाश दाखवते कुठंही स्पीडमध्ये नाही आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कपडा थोडासा मऊ असला की जरा थोडंसं अडकलं जातं त्यानंतर अशी ही सरळ करून घ्यायची चेक करायचं आणि ज्या ठिकाणी आपण जोडलेला आहे त्या ठिकाणी जो आपला कोणा येतो तो आपल्याला सरळ कट करून घ्यायचा ते ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण गळ्याला लावतो त्यावेळेस आपल्याला कुठलीच अडचण येत नाही फिनिशिंगमध्ये एकसारखे आपण गळ पट्टी लावून घेतो आता आपल्याला ही हुकलू लोकची पट्टी तयार करून घ्यायची ही आपली गळपट्टी तयार झाली आता ही हुक लुकची पट्टी ही हुकची पट्टी आपण दीड इंचाची घेतली सव्वा ते दीड इंचाची घ्यायची कपडा जास्त असेल तर दीड इंचाची घ्यायची कपडा जर ब्लाऊजमध्ये कमी उरला असेल तर सव्वा इंचाची घेतली तरी चालून जाते आता ही आपण घेतलेली आहे दोन इंचाची आता ही पट्टी कोणाकोणाला लुकची पट्टी लहान आवडते कोणाला मोठी आवडते तर आपण जुना ब्लाऊज जो बघतो तर तो बघून घ्यायचा आता हे ब्लाऊज आपण आपलं शिवतोय तर तुम्हाला कशी आवडते त्यानुसार तुम्ही ठरवायचं बरोबर आपण आधी आपण स्वतःचे ब्लाउज शिवतोय आता ही कमरपट्टी कमरपट्टी आपण सव्वा इंचाची घेतलेली आहे आता ह्या दोन पट्ट्या जोडून घ्यायच्या का तर आपल्याला जर अखंड कपडा तर असतात तरी चाललं असतं आता आपल्याला कपडा कमी होता तर तो आपण जोडलेला आहे त्यानंतर साईडनी अशी दुमट टीप मारायची एकदम सावकाश कडेनी टिप मारून घ्यायची ही आपली कमरपट्टी पण तयार झाली आपले हे तिन्ही पार्ट बघा आपले तयार झालेले हुकलुकची पट्टी आणि गळपट्टी आता आपण ब्लाउज शिवायला सुरुवात करू आता ब्लाऊज शिवायच्या पहिले पार्ट कुठला शिवायचा असतो कोणताही ब्लाऊज असू द्या सुरुवात कशी करायची ते दाखवते जसं आता आपण ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने सुरुवात करायची आता ही क्रॉसपट्टी समोरील भाग बाही आणि मागील भाग जसं ठेवलेला आहे त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आधी आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊ आता या ठिकाणी बघा दोन्ही भाग असे ठेवायचे समोरासमोर त्याच्यानंतर दुसरा आता जे आपण दुसरा ठेवतोय तर कधी कधी कपडा कमी पडला तर आपल्याला दुसऱ्या कलरचा लावावा लागतो आलं लक्षात आता ह्या आपल्या दोन्ही पट्ट्या दोन्ही साईडच्या तर आता आपण खालच्या साईडनी टीप मारून घेऊया पाव इंच सोडून टीप मारायची आता दोन्ही एकाच साईडच्या क्रॉसपट्ट्या होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची समोरासमोर ठेवून अशा टीप मारायची का तर आपल्याला दाब टीप द्यावी लागते एका साईडला ती दाब टीप आपली दोन्ही साईडला बरोबर आली पाहिजे म्हणून ही काळजी घ्यायची त्याच्या पहिले टीप मारायच्या पहिले दापटीपच्या आधी नक मारून घ्यायचं म्हणजे असे प्लेन कपडा करायचा असं केल्यामुळं काय होतं आपल्याला टीप मारायला सोपं जातं आता आपण ही दाबटीप मारतो आता आपण एका साईडला मारतो तर दुसऱ्या क्रॉसपट्टीला सुद्धा त्याच साईडला आपली दापटीप आली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता या ठिकाणी बघा ही जी खालची जोड असते ज्या ठिकाणी आपण दापटीप देतो त्या साईडलाच ती जोड आली पाहिजे ही काळजी घ्यायची ही दापटीप व्यवस्थित द्यायला येणं फार गरजेचं आहे ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार जी दापटीप दिलेली असती ती खालच्या साईडला सा येणार आहे आणि ही वरचा भाग अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी तयार केली आता आपण समोरील भाग जो फोरटक्सचा आहे तो तयार करून घेऊ आता हे आपण टक्स मी कसे द्यायचे ते तर तुम्हाला मी कटिंग करताना दाखवलं बरोबर आहे राहायला कुठलं जो खालचा मोठा टक्स असतो तो घ्यायचा आता या ठिकाणी प्रत्येकाचा टक्स सारखाच असतो असं नाही आहे मग तो, तो दीड इंचाचा असेल तर त्याचे दोन भाग करायचे पाऊण पाऊण इंच म्हणजे कोणाचे एक इंच असेल कोणाचे पाऊन इंच येईल कोणाचा अर्धा अर्धा इंच येईल हा फक्त एकच टक्स मोठा असतो त्यानंतर हे जो टोक आहे तो दुमडून घ्यायचं हे का दुमडायचं सांगते हे जे आपण दुमडलं नाही तर आपल्या ज्या क्रॉसपट्टी आपण ज्यावेळेस जोडतो त्याच्यामध्ये येतं आणि बरोबर आपली जेव्हा ब्लाऊज आपण घालतो तेव्हा चपटा दिसतो या ठिकाणचा भाग मग आता हा आपला गळा आणि कमरेच्या मधला या ठिकाणचा हा मधला टक्स गळ्याच्या साईडचा हा मोंढ्याकडला टक्स लॉक करायला विसरायचं नाही आता सगळ्यांकडे मशीन आहे म्हटल्यावर लॉक करायला येतच असणार त्यानंतर हा टक्स <coughs> <coughs> पूर्ण आपले हे टक्स देऊन झाले चारी पण व्यवस्थित बघा पण आलेला आहे कसं दिसतंय चारही टक्स आपले बरोबर दिसत आहेत त्यानंतर आता आपण दुसरा भागसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊ हो। दोन्ही भाग कशी जोडतीयेत ते बघून घ्या टक्स कशी घेत तुम्हाला डबल बघायला भेटावं म्हणून मी दोन्ही करून दाखवते म्हणजे दोन्ही बरोबरच आपले शिवता आले पाहिजे याची काळजी घ्यायची आता बाकीचे टक्स सेम तसेच घ्यायचे पाव सोडू एकदम कड़ेला लॉक करायला विसरायचं नाही लॉक करणं फार गरजेचं आहे मग या ठिकाणी तुम्ही सिंगल टीप मारा किंवा डबल टीप मारा पण लॉक तुम्हाला करावंच लागेल या ठिकाणचा पण आपला हा चौथा टक्स ही पण आपला भाग तयार झाला आता आपल्याला लावायची पट्टी. आता क्रॉसपट्टी लावण्याच्या दोन ते तीन पद्धती आहेत मी नवीन शिकताना वापरण्याची पद्धत दाखवते आणि ही बघा आपण जी दाबटीप मारलेली आहे ती खालच्या साईडला गेली पाहिजे मग त्यासाठी क्रॉसपट्टी वरती ठेवायची समोरच्या भागावर आणि मग लावायची ही क्रॉसपट्टी लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची कुठेही चुनय येणार नाहीत किंवा खालीवर कपडा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची टीप आपली ही पाव इंचावरतीच असली पाहिजे याची का पण काळजी घ्यायची आता आपण ही टीप मारलेली आता दाब टीप द्यायची तर आपण क्रॉसपट्टीवर टीप देतो तर जो जोडलेला भाग आहे तो खालच्या साईडला क्रॉसपट्टीवर आला पाहिजे हे काळजी घ्यायची आता या ठिकाणी आपण वरच्या साईडला क्रॉसपट्टी ठेवली होती बरोबर आहे व्यवस्थित टीप पण मारून झाली आता याला लावताना क्रॉसपट्टी खालच्या साईडला असेल आणि हा भाग वरच्या साईडला ठेवून जोडायचा त्या जोडण्याच्या पहिले या ठिकाणी बघा असं ठेवून बघायचं जर तुम्हाला क्रॉसपट्टी लावताना मशीनवर टीप मारताना अवघड वाटत असेल तर तुम्ही हातावरती सुद्धा लावून नंतर टीप मारू शकतात आता बघा क्रॉसपट्टी खालच्या साईडला गेली आता या ठिकाणी लक्ष द्यायचं जे आपलं हे मधला टक्स आहे तो ते दो शिलाईमध्ये आला नाही पाहिजे आणि अशी टीप मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची दापटीप बघा खालचा कपडा जोडल्याला तो क्रॉसपट्टीवरच असला पाहिजेल त्या साईडला आणि दापटीप द्यायची हे लक्षात ठेवायचं कधीही आपण दापटीप देताना ज्या कपड्यावर दापटीप देतो ते खालचा जोड असतो तो त्या साईडला असला पाहिजे हे झालं तयार तर आता काय चेक करायचं ते सांगते तुम्हाला या ठिकाणी चेक करताना आपली क्रॉसपट्टी समोरासमोर आहे का ते पण बघायचं त्याच्या पहिले तुम्हाला हे सांगते डाव्या हाताला हुक असतं उजव्या हाताला लूक लुकची पट्टी लावतो बरोबर आहे आता आपण पहिले ही हुकची पट्टी लावून घेऊया हुकची पट्टी वरच्या साईडला असते अशी टीप मारून घ्यायची आणि खालच्या साईडला पावींच सा कपडा दुमडायचा वरच्या साईडनी त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला बाहेर दिसतो तो कट करायचा त्यानंतर आपण ह्या हुकच्या पट्टीवरती दाब टीप द्यायची आता दाबटीप दिली दाबटीप दिल्यानंतर आतल्या साईडला दुमडायचं त्यानंतर याच्यावरून आणखीन एक टीप, टीप मारायची तर टीप का मारायची तुम्हाला सांगते आपण हुक लावतो किंवा ह्या ठिकाणी बटन आणि काज्या करायच्या असतील काही काही महिलांना बटन लागतं तर त्यावेळेस ह्याच्यावरती प्रेशर येतं बटनचं किंवा हुकचं तर ते व्यवस्थित बसलं पाहिजे आता या ठिकाणी परत मी आतल्या साईडनी अशी टीप मारून घ्यायची कोणी कोणी या ठिकाणी हातशिलाई करतं पण माझं असं म्हणणं आहे हातशिलई न करता, करता टीपच ठेवावी तर अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये दिसतं मग तो एक्स्ट्राचा कपडा परत कट करून टाकायचा आता आपल्याला लूकची पट्टी लावून घ्यायची आता हुकची पट्टी वरच्या साईडने लावली होती आता लुकची पट्टी बघा अशी दुमडून घ्यायची साईडने तर आपण टीप मारलेली आहे या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही कधीही अशी कडेने पाव इंचावरती आपण टीप मारली बरोबर आहे आता ही आतली वरच्या साईडला पट्टी करायची आणि त्याच्या मधोमध मद दुमडायचं पूर्ण नाही दुमडायची जशी हुकची पट्टी दुमडली त्यावेळी पूर्णपणे नाही दुमडायची तर निम्मी दुमडायची आणि साईडला टिप मारून घ्यायची आता या ठिकाणी छोटी पट्टी दिसते तर कोणाला छोटी आवडते कोणाला मोठी आवडते तर ते आपल्या आवडीप्रमाणे ही पट्टी तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आता आपल्याला आहे चेक करायचं दोन्ही एकमेकांवरती ठेवायचं क्रॉसपट्टी बरोबर आहे का हा मधला टक्स बरोबर आहे का आणि त्यानंतर गळ्याच्या वरचा भाग बरोबर आहे का ते पण चेक करायचं थोडंसं वरती आलं तर त्याला बरोबर लेवलमध्ये गळा करून घ्यायचा ही पट्टी बरोबर झाली तेव्हा आपल्याला असं वाटतं त्यावेळेस मार्किंग करायची लुकच्या घरसाठी बरं वरती शिलाई मार्जिनसाठी कपडा सोडून मग लुकचं घर करायचं असे दोन्ही मार्किंग केल्यानंतर मध्य घ्यायचा परत ह्या दोन्हीचा मध्य घ्यायचा म्हणजे असे आपण हुकसाठी पाच लूकसाठी पाच घरं करणार आता हे लूक करताना शिलाईची मशीनची शिलाईची टीप जी आहे ती बारकी ठेवायची आणि हे घरं जे असतात व्ही आकारामध्ये असतात जेणेकरून आपलं लुक हुक असतं ते त्याच्यामध्ये बरोबर अडकलं पाहिजे कोणी कोणी लोक हातावरती पण करतात आणि कोणाला अशा मशीनवरची घरं आवडतात प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते तर आपल्या आपल्या आवडीप्रमाणे हातावर करा नाहीतरी मशीनवर करा मग बरोबर ज्या ठिकाणी मार्किंग केली त्या ठिकाणी असं आकार द्यायचा मग या ठिकाणी तुम्हाला लॉक करायची गरज पडत नाही आपण मशीनवरती मशीनची शिलाईची टीप एकदम बारीक ठेवतो आणि ती ठेवायची असते अशा पद्धतीने आपली लुकची घरं सुद्धा झाली हा एक्स्ट्राचा दोरा कट करून टाकायचा बघितलं हे आपले पाच आपण हे केलेलं आहे मार्किंग आणि हे वरचा भाग शिलाईसाठी म्हणजे गळपट्टी लावण्यासाठी परत एकदा असं चेक करून बघायचं बरोबर झालं की नाही तर आपला हा भाग बरोबर झालेला आहे आता काय करायचं भाई भाईसुद्धा प्लेन ब्लाऊज आहे आधी आपण खालच्या साईडनी कट केलेलं नाही तर ती पहिले लाईन आपण कट करून घेऊया लेवलमध्ये आपण एक लाईन मारली होती भाईचं माप टाकताना आता हे आपण बघून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आहे खालच्या साईडनी ओपन बाजूला अर्धा इंच असं वरती थोडासा कट मारायचा बरं हा कट का मारायचा ज्यावेळेस आपली भाई फिटिंग करतो त्यावेळेस कधी कधी दंडाला उचलली जाते आता कधीकधी काय होतं प्लेन भाई आहे कधी कधी एका साईडच्या होतात तर ते एका साईडच्या होऊ नये म्हणून काय करायचं काळजी काय घ्यायची ते बघा आता खालच्या साईडने आपण पाव टीप पाव इंचाची टीप मारतो आणि परत एक इंच दुमडतो त्याच्या पहिले आपण आधी ही पाव इंचाची टीप मारूया एका भाईला मग तुम्हाला पुढचं सांगते दोन्ही वेगवेगळ्या भाई येण्यासाठी काय करायचं आता ही टीप मारून घेतली दोन्ही साईडने राऊंडमध्ये आलं आता ही समोरील आणि हा मागील भाग आहे तर आता दुसऱ्या भाईचासुद्धा हा मागील भागच दुमडपट्टीला आला पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे दोन्ही भाय्या काय होतात वेगवेगळ्या तयार होतात प्लेन असला की काय होतं एकाच साईडची भाई तयार होते मग ती परत ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपला गोंधळ उडतो काय करायचं परत उसवी करायची असं होतं त्याच्यापेक्षा पहिलेच अशी काळजी घ्यायची आता ही आपण टीप मारून घेतली आता आपल्याला एक इंच दुमडायचं मग जसं आपण हे केलेलं आहे त्याच पद्धतीने दुमडून घ्यायचं मग या ठिकाणी गोल राऊंडमध्येच आपली टीप येणार पण ते शिलाई मार्जिनमध्ये जात असल्यामुळे त्या ठिकाणी काही अडचण येत नाही आहे या पद्धतीने आता दुसऱ्या सुद्धा बघा आपली शिलाई किंवा हे कसे फिनिशिंगमध्ये दिसतं आता दुसरी बाईसुद्धा त्याचप्रमाणे एक इंच दुमडून टीप मारायची खूप सोप्पं आहे अवघड असं वाटतं शिलाई काम पण कुठेच अवघड नाही आहे फक्त आपल्याला त्याची शिवण्याची पद्धत माहिती असणं फार गरजेचं आहे आता या ठिकाणी जरी जास्त वेळ आपल्याला ब्लाऊज शिवायचा वाटला पण एवढा वाट लागत नाही आता हे तुम्हाला आहे म्हणून मी सावकाश दाखवते बरोबर आता ह्या बघा आपल्या दोन्ही भाय्या समोरासमोर कशा झाल्यात ते बघा या पद्धतीने ह्या दोन्ही भाय आपल्या समोरासमोर झाल्या ठेवल्या की मग लक्षात येत आपल्या भाई तयार झालेली आहे आणि हा आतील मुंड्याचा आकार म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही साईडच्या दोन्ही भाया आता आपल्याला तयार करायचा आहे पाठीमागचा भाग त्यासाठी आपल्याला टक्स घ्यायचा आहे मागील मग तो टक्स बघा आता या ठिकाणी बरोबर शोल्डरच्या मध्ये मध्यावरती पाच इंचा घेतला ते मला सवय झाल्यामुळे मी काय करते डायरेक्ट लाईन मारून घेते ते बरोबर पाच इंचा आला त्यानंतर आता आपण हा टॅप करून घेतला आणि आता टक्स मारून घ्यायचा आता या ठिकाणी गळउंची आपली मागील आठ इंच आहे तर या ठिकाणचा आपण एक इंचाचा टक्स घेतला तरी चालेल असा क्रॉसमध्ये घ्यायचा आणि लॉक करायला विसरायचं नाही आता दुसऱ्या साईडला हा पण टक्स मारून झाला दोन्ही एकसारखा आता आपल्याला लावायचे कमरपट्टी टक्स घेतल्यानंतर बघा गळा कसा दिसतोय एकदम साधा सोपा घेतला होता आपण काहीच नाही कमी उंचीचा गळासुद्धा व्यवस्थित आपण गोलाई घेतली तर व्यवस्थित दिसतो आता ही आपल्याला लावायचे कमरपट्टी कमरपट्टी लावताना थोडीशी पाव इंच सोडून लावायची पाव ते अर्धा इंच खालच्या साईडला पण पाव इंच सोडून टीप मारायची परत तुम्हाला सांगते या ठिकाणचा जो आपला टक्स असतो त्या ठिकाणी पाव इंचाची छोटीशी चून द्यायची आणि टीप मारायची दोन्ही ठिकाणी आपल्याला पाव इंचाच्या छोट्याशा चुन्या घ्यायच्यात हे विसरायचं नाही एक्स्ट्राचा आता एक्स्ट्राचा कपडा जिथे वाटतो त्या ठिकाणी असं कट मारायचं आणि अशी कट मारून घ्यायचं जेणेकरून कुठेही आपल्याला दोरा खेचल्यासारखा किंवा कपडा खेचल्यासारखा वाटत नाही आता याच्यावरती कमरपट्टीवरती दापटिप देणं फार गरजेचं म्हणजे जोड आपली ह्या पट्टीच्या साईडला असणार आहे आणि त्याच्यावरती आपण दापटीप घेतो ह्याला पण आपली टिप मारून झाली आता ही जी पट्टी आहे आतल्या साईडला दुमडायची मग बघा फिनिशिंगमध्ये दिसतंय आता ही टिप मोठी ठेवायची कारण की आपण कम कमरेला हचशलई करतो आणि हाचशलई करणं गरजेचं आहे ते दिसून येतं तर त्याच्यावरती बारीकशी पावपाव इंचावरती हातशिले करायची तर मी तुम्हाला हातशिलाई कशी करायची तेसुद्धा दाखवणार आहे हुक कसं लावलं पाहिजे सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा ज्याने कोणी लाईक केलं नाही ते लाईक करा आता हा झाला आपला मागील भाग तयार आता आपल्याला मागील आणि पुढील भाग चेक करायचा तर तो, तो कसा करायचा आता या ठिकाणी बघा मी मागील भाग ठेवते आणि चेक करायचं पण आता या ठिकाणी काय झालं कमरेच्या साईडला खालच्या साईडला जे पाव इंच वर आपण जसं बाईला वर राऊंड दिला होता खालच्या साईडला तो द्यायला पाहिजे होता दिला नसल्यामुळे या ठिकाणी बघा आपलं हे पाव इंच जास्त दिसतं मागील भाग तर तो, तो आपल्याला असा हा कट करून टाकायचा ज्या वेळेस आपण कमरेला खालच्या साईडला पाव इंचा सा जर आपण गोल राऊंड दिला असता तर या ठिकाणी हे उरलं नसतं जे आपण मोंढ्यामध्ये एकसारखी लाईन यायला पाहिजे ती अशी खालीवर झाली नसती तर खालीवर होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागते जे कमरेच्या साईडला खालच्या साईडला ही गोलाई द्यायची होती ती दिली नाही तर आपल्याला आता मोंढ्याच्या तिथून कट करावं लागलं आलं लक्षात त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायची दोन्ही समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायचं जुन्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची या ठिकाणी पण शिलाई आपली बारीकच असली पाहिजे ही काळजी घ्यायची दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवायचे डबल टिप मारायला विसरायचं नाही हे झालं हे झाल्यानंतर आपल्याला आता पहिले चेक बघून घ्यायचं की व्यवस्थित झालंय की नाही त्यानंतर आपल्याला गळपट्टी लावायची बरं आता आपण ही गळपट्टी कशी लावायची ते बघा ही आता आपली गळपट्टी तयार आहे कपडा आपला हा डाव्या साईडला असला पाहिजे काळजी घ्यायची आणि ही गळपट्टी आपली समोरच्या साईडला सरळ कट करून घ्यायची डाव्या साईडला कपडा ठेवायचा म्हणजे आपल्याला गळपट्टी लावायला पण सोपं जातो दोन्ही साईडने असे सरळ करून घ्यायचं ओपन बाजू आहे ती अशी ठेवायची पावंचं आतल्या साईडला दुमडायचं लॉक करायला विसरायचं नाही गळपट्टीचा पाव कपडा आणि ब्लाउजचा पावंचा कपडा आणि ही टीप एकसारखी आली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची इकडे तिकडे कपडा सरकला नाही पाहिजे ही पण काळजी घ्यायची आणि ही जी आपली जोड आहे शोल्डरची ती मागच्या साईडला असली पाहिजेल याची काळजी घ्यायची ह्या अशा बारीक सारीक टिप्स सारी। आहेत आता आपण ही गळपट्टी लावतो गोलगळ्याला आता गोलाईच्या वेळेस तुम्ही म्हणसाल ह्या ठिकाणी आम्हाला जमत नाही तर थोडासा सरळ करायचा गोलाईचा भाग काही अडचण येत नाही व्यवस्थित टिप बसते आणि व्यवस्थित गोलाई दिसते आता या ठिकाणी बघा मी थोडासा तिरक जो गोलाईमध्ये कपडा आहे तो सरळ करते शिवता शिवता कळत न कळत तो कळणार पण नाही समोरच्याला त्या पद्धतीने पण तुमच्या लक्षात येते का मी सांगते तेव्हा तुमचं लक्ष दिल्यानंतर लक्षात येईल आणि हा बघा शोल्डरचा कपडा मागच्या साईडला जो जोडलेला आहे तो गेला पाहिजे आता या ठिकाणची पण गोलाई बघा ज्यावेळेस मी गोलाई ठिकाणी टिप मारते तर कपडा सरळ करते ह्या अशा बारीक सारीक गोष्टी असतात मग ही गळपट्टी व्यवस्थित लागणं फार महत्त्वाचं आहे तुमचा पूर्ण ब्लाउज तुम्ही कसा शिवला आहे तो गळ्यावरती अवलंबून आहे त्यानंतर तो फिटिंग कसा केला त्यावरती अवलंबून आहे मग हा एक्स्ट्राचा कपडा जिथं असं वाटतं त्या ठिकाणचा वाट कट करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला सगळं कट केल्यानंतर असे छोटे छोटे कट मारणं फार गरजेचं आहे आता आपण बघा ही कट कसं मारते पाव इंचावरती फक्त समोरच्या टोकाने कैचीच्या असे कट मारायचे त्यामुळे गळ्यामध्ये कुठंही ताणल्यासारखं दिसत नाही आणि हे कट कुठं मारत असतो ज्या ठिकाणी गोलाई आहे त्या ठिकाणी हा कट मारायचा असतो असं मारायचं म्हणून मारायचं नाही ज्या ठिकाणी गोलाई आहे जिथं गरज आहे त्या ठिकाणी आता याच्यावरती बघा ही जी जोड आहे ते गळपट्टीच्या साईडला करायचं आणि त्याच्यावरती दापटिप द्यायची आता हा छोटाशी आपली पट्टी आहे छोटा सुद्धा दोरीसारखा गोट तयार होतो पण मी गोट तुम्हाला नंतर शिकवणार आहे आत्ता आपण ही गळपट्टीला हातशिले करायची म्हणून या ठिकाणी आपल्याला दापटीप द्यायची आलं लक्षात तर मी आता ही गळपट्टीवरती आणि त्याच साईडला आतली जी जोड आहे गळपट्टी आणि ब्लाउजच्या गळ्याची त्या साईडला केलेली आहे म्हणजे उजव्या साईडला ज्याच्यावरती आपण दाबटीप देतो त्या साईडला हे लक्षात घ्यायचं कधीही तुमच्या एकदा पाहिल्याने लक्षात नाही आलं तर तुम्ही हा व्हिडिओ डबल बघा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगाला पडणारा आहे पूर्ण आपली आता ही दाबटीप देऊन झाली दाबटीप दिल्यानंतर याला आतल्या साईडला असं दुमडायचं आणि बरोबर पाव टीप मारायची ही टीप आपण हातशिले केल्यानंतर उसवणार आहे हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी बघा मी हात कसा आहे अंगटा आणि अंगठ्याचा साईडचं बोट दोन्हीच्यामध्ये बरोबर दोघांना ठराविक अंतरावरती प्रेस करून ठेवते आहे बरं ते का तर या ठिकाणची अशी गोलाई व्यवस्थित आली पाहिजे की कपडा कमी जास्त नाही तिथं फुगा आला नाही पाहिजे हे सुद्धा काळजी घेते आपल्याला नेसतं ब्लाऊज शिवायचा नाही तर त्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा पाहिजे मग तुम्ही मशीन जर मोटरनी मग तुमच्या मशीनला मोटर असेल मशीन किंवा पायाने चालवत असेल तर तुम्हाला सगळीकडे लक्ष द्यावं लागेल आणि आपल्या ह्या ब्लाऊजकडे पण त्यामुळे बिना टेन्शननी बिंदास आरामशीर ब्लाऊज शिवायचा आता मी हा ब्लाऊज तुम्हाला दोन भागामध्ये पण शि शिवायचा दाखवला असता पण तुमच्या परत असं वाटलं असतं की ह्या अर्धवट परत पुढची उत्सुकता असते त्यामुळे मी एकाच भागामध्ये तुम्हाला मी शिवून दाखवते या ठिकाणी बघा थोडीशी टीप निघाली होती तर ते थोडंसं उचलल्यासारखं दिसतं आणि हा आपला गळा बघा व्यवस्थित टीप मारल्यानंतर बरोबर दिसतो आता आपल्याला लावायची भाई आता आपल्याला ही भाई बघा जसा ब्लाउजचा मागचा आणि पुढचा भाग आहे तसाच सुद्धा मागचा आणि पुढचा भाग आहे तो बघून घ्यायचा ज्या ठिकाणी खोल जास्त खोली आहे खोल आहे तो तो समोरचा भाग असतो आणि मागच्या साईडचा कमी खोलीचा भाग असतो हा बघा कमी आणि हे जास्त आता चेक करायचं भाई आपली बरोबर बसते की नाही भाई लावायच्या आधी कधीही चेक करायचं भाई लावल्यानंतर नाही की बाबा आपल्याला या ठिकाणी बसते की नाही तर आपली ही बसते आता या ठिकाणी बघा बरोबर ठेवून टीप मारायची या ठिकाणी बघा थोडंसं कपड्या निघतोय म्हणजे आपल्या सुईचं टोक गेलेला आहे तर आता आपण थोडी सुई बदलूया ज्यावेळेस आता तुम्हाला हे पण मी लगेच दाखवते कारण की आत्ताच हा प्रॉब्लेम झाला तर ह्या सुईचं टोक एकदम खरबडीत आहे म्हणजे अचानक सुई मशीन जर फिरवण्यात चुकलात तर तुमची मशीनचं टोक जातं आणि लगेच आपली शिलाईची टिप व्यवस्थित येत नाही तर लगेच शिल्लक ठेवायची सुई आणि सुई लावून घ्यायची म्हणजे आपलं काम कुठेही अडत नाही सुईचं टोक गेलं तर कपड्याचे धागे निघतात कुठेही असे खेचलं जातं त्यामुळे जर जा तुम्हाला असं वाटलं की कपडा तर चांगला आहे पण कपडा असा धागा निघतोय तर का निघतो तर सुईचं टोक गेल्यावर निघतं हे पण लक्षात घ्या या ठिकाणी बघा धागा तुम्हाला आता दिसत नाहीये आता बरोबर मशीन पण पळते अशा बऱ्याच अडचणी येत असतात शिलाई काम करताना कधी कपडा खराब असतो तर कधी मशीनचा प्रॉब्लेम येतो आता या ठिकाणी शोल्डर बघा मागच्या साईडलाच असली पाहिजे भाई लावताना पण काळजी घ्यायची जशी गळ गळपट्टी लावताना घेतली या ठिकाणी पण जसा गोलाईचा भाग येतो तसा तो सरळ करत जायचं बऱ्याच महिलांना भाई लावायला जमत नाही कारण की त्यांना ते माहिती नसतं की शिवताना भाई लावताना काय करायचं तर हे असे छोट्या छोट्या बारीक टिप्स असतात ज्यावेळेस तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं हे बघा आपली भाई लावलेली कुठेही चून नाही आहे व्यवस्थित आपण काम केलं का कुठंही अडचण येत नाही फक्त करताना सुरुवातीला काळजीपूर्वक करायचं हे लक्षात घ्या आता दुसरी भाई एक बाई मागच्या साईडनी लावली जाते तर एक समोरच्या साईडनी कारण आपण कपडा डाव्या साईडला ठेवतो आलं लक्षात आता या ठिकाणी मी भाई लावायला सुरुवात घेतली पुढच्या साईडने अडचण काहीच येत नाही फक्त ज्या ठिकाणी आपल्याला गोलाई दिसते तर सावकाश कळत न तो कपडा दोन्ही सरळ करायचा किंचित सा फक्त तो शिवणाऱ्यालाच कळतं की तो कपडा खरंच सरळ केलाय का कसा केलाय का गोलाईमध्ये टीप मारतोय आपण या ठिकाणी बघा खरं तर हा ब्लाऊज शिवताना मी क दुसऱ्या कलरचा दोरा घ्यायला पाहिजेल होता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असतं दुसरा आता कुठला ब्लाऊज शिवताना मी कलर काय करते कारण की स्वतःचे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला कपडा कोणता का असे ना कलर वेगळा घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टीप कशी मारली आहे बरोबर आहे आता बाई जोडून झाली आता ह्याला डबल टीप मारून घ्यायची डबल टीप मारल्यानंतर आपल्याला फिटिंगच्या पहिले साईडची टीप मारायची असते बाईचा आणि कमरेचा भाग असा सरळ पकडायचा कमी जास्त नाही ना ते सुद्धा बघून घ्यायचं आणि ही टीप मारून घ्यायची या ठिकाणी पण बरोबर मोंढ्याचा भाग एकमेकांवर आहे की नाही ते सुद्धा बघायचं आपण जर व्यवस्थित काळजीपूर्वक ब्लाऊज शिवला कटिंग केला तर या ठिकाणी अडचण येतच नाही की मोंढ्याचा भाग कोणाकोणाचा खालीवर होतो तर तो होणार नाही आता दुसऱ्या साईडचं पण अशी टीप मारून घेऊया मग त्यानंतर फिटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगते आता या ठिकाणी पण मी आणि कधीही टीप मारताना कमरेच्या साईडनी टिप मारायची हे लक्षात घ्या नाही तर तुम्ही बाईच्या साईडनी टिप मारायला जाल तर तसं मारत जाऊ नका आता आपण हा एक्स्ट्राचा कपडा जो खालीवर वाटतो म्हणजे पुढे मागे तर तो जरा थोडासा सरळ करून घ्यायचा बरं तो का वाटणार व्यवस्थित तर ब्लाऊजची कटिंग केली तर या ठिकाणी आपण जर टक्स दिलेला असतो तर थोडासा तिरकस होत असतो त्यामुळे आपल्याला तो, तो, तो।, त्या आप तो सरळ करायचा भाग आलं लक्षात आता, ही आपला आता हे आपला ब्लाऊज पूर्ण झाला बरोबर आहे सगळीकडून आता झालेला आहे आता आपल्याला माप घ्यायचं आहे कमर माप घेतलं आहे मोंढ्याचं माप घेतलं आहे दंडघेऱ्याचं घेतलं आहे तर आता बघा ह्या ठिकाणी मी कमरघेऱ्याचं माप टाकताना लुकचा जो भाग आहे तेवढा सोडून माप घ्यायचं आता कमर घेर आहे एकतीस इंच एकतीस इंच त्याच्यावरती मार्किंग करायची आणि राहिलेल्या भागाचे चार भाग करायचे आता तुम्ही म्हणताल एकतीस इंच मग ब्लाऊज हा उडला किती बरोबर आहे कसं होतं तब्येत कमी जास्त ज्या महिलांची होते त्यांच्यासाठी आता बघा तीन इंच जास्त झाला बरोबर आहे त्याच्यावरती पण तुम्हाला सांगते तीन इंच आपण या ठिकाणी मार्किंग केली आता मोंढागीर पूर्ण पंधरा आहे तर आता या ठिकाणी आपल्याला फिटिंगचं माप कसं टाकायचं साडेसात दंडगीर आहे बारा तर याच्यात निम्मे सहा बरोबर आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग अशीच करावी फिटिंगचं माप टाकायचं आता या ठिकाणी तुम्ही म्हणचाल मग घडी तुम्ही छोटी घेतली असते तरी चाललं असतं म्हणजे आता या ठिकाणी आपलं तीन इंच जास्त आहे तर मग तुम्ही बाराची घेण्याच्याऐवजी अकराची घेतली असती चाललं असतं साडे दहाची घेतली असती चाललं असतं कारण शिलाई मार्जिन आपल्याला फक्त दीड इंच पाहिजेल म्हणजे तुम्ही दीड इंच जास्त घेतले ते कसं माझे ना थोडंसं तब्येत कमी जास्त होत असते जसं हवामानानुसार त्यामुळे मी थोडं माझं माप मोठं ठेवते आता जशी आपण मार्किंग केली त्याप्रमाणे फिटिंगवरचे टीप आता ही आपण मारणार खरं तर ही फायनल आपली फिटिंगची टीप आहे जो आतला भाग राहिलेला असतो त्याच्यावरती आपण एक्स्ट्राच्या टिपं मारून घेतो बरं मोंढ्याच्या ठिकाणी बरोबर काळजी घ्यायची की बरोबर आपलं मोंढ्याच्या ठिकाणी दोन्ही भाग बरोबर आलेत का खाली वर झालेत हे पाहणं फार गरजेचं आहे आणि ही बघा टीपसुद्धा आपली सरळ आली बरोबर आहे या ठिकाणी बघा लॉक करायला विसरायचं नाही मोंढ्याच्या ठिकाणीसुद्धा काळजी घ्यायची की बाबा या ठिकाणचं दोन्ही माप बरोबर आहे का खाली वर झालेलं आहे आणि हे आपलं दंडघेर आणि या ठिकाणी दोन्ही साईडला कमरेला आणि ते लॉक करणं फार गरजेचं आणि टीप बघा सरळ कुठेही तिरकस नाही आहे अशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवला बघा मोंढ्याच्या ठिकाणी बरोबर आलेलं आहे दुसऱ्या साईडचं पण बघूया या ठिकाणी पण बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा तर तुम्हाला ही शिवण्याची पद्धत कशी वाटली तुम्ही बघा आता आपल्याला हातशिलाई करायची आहे हुक लावायचा आहे तर तो कसा लावायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते या ठिकाणी हे लूकची घरं केलेली आहेत आता जसे आपण लुक चहायला मार्किंग केली तशीच आता हुक चाहायला सुद्धा मार्किंग करायची आणि हुक लावून घ्यायचे आणि हातशिलाई करायची अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला पाहिजे आलं लक्षात तर तुम्हाला याच्यामध्ये शिवताना काही अडचण वाटली तर मला कमेंट नक्की करा आता आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे तर त्या ब्लाउजला आपल्याला हचले करायची हुक लावायचा आहे आता या ठिकाणी बघा गळ्याला हचले करायची कमरेला करायची आणि हुक पण लावायचं आहे तर ते कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते आता आपण पहिले कमरेला हचले करून घेऊ ही मोठी सुई घेतली मी जे आपण आता कमरेला जो दो दोरा उसवायचा असतो हा बाईचा दोरा उसवायचा असतो गळ्याचा दोरा उसवायचा असतो त्यासाठी अशी जाडसर सुई घ्यायची जेणेकरून आपल्या कपड्याचे धागे निघणार नाहीत आणि ही, ही याचं टोप मंड असतं ज्यामुळे आपला कपडा खराब होत नाही ज्यावेळेस आपण एखादी टिप उसवत असतो हातचेल करण्यासाठी हा डबल धागा घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा कमरेच्या साइडचा आपण हे करून घेऊया ही जी आपली कमर पट्टी आहे याला आपण टीप मारलेली आहे तर त्याला आता आपण हातशिलाई करणार ब्लाऊज तर आपला पूर्ण तयार झालेला आहे मी तुम्हाला सगळ्या बाजूनी दाखवलं की फोर्टक्स कसे करायचे क्रॉस पट्टी कशी लावायची हुकलुकची पट्टी कशी लावायची एकदम मी सोप्या पद्धतीने सांगितलं आता आपण ह्या ब्लाऊजला हातशिलाई करायचं पण मी तुम्हाला दाखवते त्यात तुम्हाला हे सुद्धा आलं असं लक्षात की आपण मशीनची सुई खराब झाल्यानंतर कपडा कसा टीप बसते टीप तर खराब बसते त्याचबरोबर कपडा सुद्धा खेचला जातो त्याच्यातले धागे निघतात ज्या वेळेस म सुईचं टोक खराब होतं त्यावेळेस ती अडचण येते अशा पद्धतीने पावपाव इंचाच्या अंतरावरती आपण असे हे हातशिलाईचे टाके घालून घ्यायचे आता हे आपण जे हातशिलाई करत असतो तर ती गळ्याला करतो परत दंडाला करतो आणि कमरेला करतो या पद्धतीने आपण आता हा कमरेचा भाग तयार करून घ्यायचा आणि करता करता असा दोरा खेचायचा आणि त्यानंतर असं प्लेन करून घ्यायचा कपडा तसं म्हणचाल तुम्ही येत काही अवघड हे तर आम्हाला येतच पण माझं दाखवणं माझं काम आहे की आपण आपला क्लास चालू आहे आता सगळ्या स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल हे काय वेगळं नवीन काय याच्यात पण नवीन बरंच आहे स्टेप वाईज आपण शिकणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहेत ज्या मैत्रिणींना शिकायचं आहे त्यांना सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करत जावा की जेणेकरून ज्यांना आवड आहे त्यासुद्धा महिला क्लास करतील तुमच्या मैत्रिणी क्लास करतील जेणेकरून हा आपला पूर्ण क्लास फ्रीमध्ये आहे बरोबर फ्रीमध्ये असल्यामुळे सगळ्यांना शेअर करायला आपल्याला काही जास्त पैसे पडणार नाही आहेत फक्त एका ब शेअरवरती बटन दाबायचं लाईक करायचं लाईक केलं तर माझ्यासाठी फायदा आहे जास्तीत जास्त अंजलिताई तुमच्या क्लास सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते तुम्ही जेवढ्या जा जास्त लाईक करचाल तेवढ्या जास्त आपलं चॅनल पुढे सरकलं जाईल आणि सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोचले जातील जर तुम्ही लाईकच नाही केलं ला, तर मग व्हिडिओ सर्वांपर्यंत कसे पोचतील जास्तीत जास्त प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपले क्लास गेले पाहिजे प्रत्येक महिन्याला महिलांना सोप्या पद्धतीनं शिकता आलं पाहिजे हा माझा हेतू आहे पण पन, तुम्ही पण तेवढंच प्रयत्न करा लाईक करत जावा शेअर करत जावा हे झाली आपली हातशिले हातशिलाई केल्यानंतर असं लॉक करायला विसरायचं नाही की जेणेकरून धागा आपला हा निघणार नाही त्यानंतर हे कट करून घ्यायचं आता हे कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी आतली आपली मोठी टीप आहे ती अशी उसवून घ्यायची आता ह्या सुईने बघा लगेच आपल्याला सोपं जातं धागा काढायला जेव्हा वरच्या साईडने आपण खेचल्यानंतर परत दुसऱ्या साईडनी पण दोरा लगेच असा आदर ओढून घ्यायचा लगेच निघाला किती सोप आहे जेवढं सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने करायचं बघा कपडा सुद्धा खराब होत नाही आता हा मी धागा खेचतीये पण एकदम अलग धात्याने खेचतीये की जेणेकरून आपला ब्लाउजचा कपडा सुद्धा खराब झाला नाही पाहिजे त्यानंतर आतल्या साइडनी सुद्धा जो धागा निघतो त्याला सुद्धा असं सु अलगद खेचून घ्यायचं या पद्धतीने बघा आपली एकदम फिनिशिंग छान दिसते आता जसं आपण हे केलेलं आहे त्याचप्रमाणे गळ्याला सुद्धा मी हचशिलाई करून घेतलेली आहे ती फक्त आता आपल्याला उसवायची आहे आणि त्याच पद्धतीने उसवल्यानंतर बघा ही हचशिलाई मी कशी केली दिसून तर येते का अजिबात दिसत नाही आहे एकदम तुम्ही पावपाव इंचाच्या अंतरावरती हे टाके घालायचे त्यामुळे काय होतं ब्लाउजला फिनिशिंग जास्त येते आणि आता जो हा पण धागावर टीप मारलेली होती तर ती टीप काढून टाकायची ती टीप काढल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती छान कि आपला गळा दिसतोय ज्या वेळेस बघ बघितली हातशिलाईचा आपला हा गाय किती छान दिसतो त्याच पद्धतीने बाहीला सुद्धा मी हातशिलाई करून घेतली या ठिकाणी बघा ही हातशिलाई केलेली आहे त्यानंतर आपण तो सुद्धा धागा काढून घ्यायचा एकदम अलगद अजिबात आपला कपडा कुठेही खराब होत नाही काही नाही धागा ओढायचा आणि त्यानंतर असं प्लेन करायचं ज्या आपण हातशिलाई केलेली असते हातशिलाई आपली दिसून सुद्धा येत नाहीये ज्यावेळेस आपण ही टिप काढतो त्यावेळेस बघा हातशिलाई दिसते का एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाउज दिसतो त्याचप्रमाणे आता आपण काय करायचं आहे हुक लावायचे आहेत तर हुक लावायचे आहेत आपल्याला या ठिकाणी होक घेतला तर या पद्धतीने मी जे पाच मार्किंग आपण केली होती लुकच्या बरोबरीने या ठिकाणी बघा जे लुक आहे आपण केलेले त्याच बरोबर अशी हे हुक लावून घेतलेले आहे आता मी तुम्ही म्हणजाल ताई तुम्ही हुक लावून आधीच घेतले तर तुम्ही हुक लावायचं दाखवलं ला नाहीये तर मी तुम्हाला हुक लावायचं दाखवते त्यासाठी मी दुसऱ्या कलरचा दोरा घेतलाय आणि हा आपला याच्यावरचा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे तर चार पदरी दोरा घेतलेला आहे तर या एका साईडला हा असा हुक ठेवला आणि त्याच्यावरती साईडने आता आपण हे टाके घालून घेणार असं चांगलं चार पाच वेळा गोल राऊंडमध्ये व्यवस्थित दिसल असं या पद्धतीने घ्यायचं त्यानंतर जेव्हा आपण चार पाच वेळा घालेल त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दुसऱ्या भागातून सुई काढायची त्यानंतर या ठिकाणी चार पाच वेळा झाल्यानंतर ह्या हुकच्या आणि इतल्यामध्ये दोन टाके घालून घ्यायचे जेणेकरून हुक आपलं निघणार नाही आणि मध्यवर्ती व्यवस्थित ताईट बसेल यामुळे काय होतं हुक व्यवस्थित बसलं जातं आणि त्यानंतर मग वरच्या साईडला दोन ते तीन वेळा असे टाके घालायचे असे काढून त्याच्यानंतर ह्या हुकच्या बाजूनी असं आतल्या साईडला घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी असं लॉक करायचं लॉक करण्यासाठी फक्त बाकी काही नाही करायचं दोन वेळा धागा असं टाईट हुक लावून घ्यायचा जेणेकरून हे पण या पद्धतीने हे सगळे अशी हुक लावलेले आहेत ज्या वेळेस लास्ट येत या ठिकाणी लॉक करायचं आणि नंतर परत पहिल्यापासून हुक लावायला दुसरा घ्यायचा तो पण त्याच पद्धतीने लावायचा नंतर वरती येणार वरून परत हुक लावायला परत रिपीट त्याच पद्धतीने करायचं अशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊज तयार केलेला आहे हुक लुक लावलं फिनिशिंग दाखवली तुम्हाला आता हा ब्लाऊज पूर्ण मी तुम्हाला ठेवून हंतरून दाखवते पूर्ण हातशिले हुक लावून झालेला आहे हातशिले गळ्याला केली तुम्हाला सांगते भाईला केली पूर्ण तयार झालेला आहे ज्यावेळेस आपली सुई खराब झाली होती त्यामुळं थोडंसं जरा चुरगळल्यासारखा झाला पण लक्षात आल्यानंतर लगेच सुई बदलली त्यानंतर टाके व्यवस्थित मशीनचे बसले बरोबर आहे टिपा पण व्यवस्थित बसल्या गेल आता हा समोरचा गळा मागील गळा उंची कमी आहे आता तरी हे बघा आठ इंच घेऊनसुद्धा आपण हा ब्लाऊज आपला असा व्यवस्थित आलेला आहे आता हा घातल्यानंतर बरोबर ह्या गळ्याची बघा पट्टी ही फिनिशिंग तुम्हाला अशी आता दिसेल पण प्रेस केल्यानंतर एकदम छान दिसते आता ह्या ठिकाणी बघा घातल्यानंतर व्यवस्थित दिसणार आहे या ठिकाणी सगळी कमरपट्टी व्यवस्थित झालेली आहे ह्या ठिकाणी आपली शोल्डर व्यवस्थित दिसते भाई पण बघाल या ठिकाणी बघा भाई आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदा फोरटक्स का घेतला कटोरी का घेतला नाही तर त्याच्या मागचं कारण हा जो फोरटक्स आहे ते मापं टाकण्याची पद्धत सगळ्यांसाठी सेम आहे पण ह्याची प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे डायरेक्ट जर मी तुम्हाला कटोरी शिकवलं असतं तर तुम्हाला हा फोरटक्स खूप अवघड वाटला असता त्यामुळे मी पहिले फोरटक्स शिकवते आणि त्यानंतर कटोरी शिकवते आणि आता तुम्हाला मी ही पद्धत दाखवली ज्या वेळेस ही शोल्डर आपण साडेपाच घेतो गळा उंची आठ घेतो किंवा सात घेतो ह्या पद्धतीचा जेव्हा तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवाल तर तुम्हाला कि जो कोणताही ब्लाऊज असू द्या मग त्याची शोल्डर सात असू द्या त्याची शोल्डर चार असू द्या गळा उंची जास्त असू द्या तुम्ही शिवायला परफेक्ट शिकणार कटिंग पेपर कटिंग व्यवस्थित करणार तुमच्या लगेच लक्षात राहणार तर का तर तुम्ही पेपर कटिंग जास्तीत जास्त पन्नास वेळा केलेली असेल पंचवीस वेळा केलेली असेल शंभर वेळा केलेली असेल तर तुमच्या डोक्यात फिट झालेलं असतं की मोढण्याचं माप कटोरी शोल्डर गळ्या रुंदी गळ्या उंची क्रॉसपट्टी हे फिट झालं हे फिट झाल्यानंतर ज्या वेळेस आपण एखाद्या मापामध्ये बदल करणार असेल तर आपल्याला लगेच ते अवघड वाटत नाही जर मी तुम्हाला हे न सांगता ह्याचे पन्नास पेपर न करता तुम्हाला डायरेक्ट ह्याची गळारुंदी एवढी घ्या ते घ्या शोल्डर एवढी घ्या उंची एवढी घ्या म्हटलं तर तुम्हाला खूप अवघड वाटलं असतं अशा पद्धतीने आपला हा पहिला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर पुढच्यासाठी मी आता का उंची तुम्ही कुठलीही आपण घेऊ शकतो आता मी त्या पद्धतीने तुम्हाला पुढील शिकवणार आहे तर तुम्ही आपल्या क्लासला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका अब तुम्ही लाईक पा माझ्या मनासारख्या आणखीन लाईक तुम्ही करत नाही आहेत बरोबर आहे तर लाईक करत जास्तीत जास्त आपलं चॅनल सर्व मैत्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणखीन काही आपल्या किती कानाकोपऱ्यामध्ये आपलं चॅनल पोहोचलं आहे ते आपल्याला समजेल तर त्यासाठी तुम्हाला लाईक करणं फार गरजेचं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद